बापूसो भणगे यांना जिल्हा आदर्श शिक्षण पुरस्काराने सन्मानित. सोलापूर जिल्हा परिषदेचा शासकीय पुरस्कार प्रदान. अजनाळे गावचे सुपुत्र व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अदलिंगे श्रीराम वस्ती कमलापूरचे सहशिक्षक माननीय बापूसो एकनाथ भडंगे हे सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या यंदाचा आदर्श शिक्षण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय कुलदीप जंगम, शिक्षणाधिकारी माननीय कादर शेख, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी माननीय सचिन जगताप, उपशिक्षणाधिकारी माननीय संजय जावीर व सांगोला पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी माननीय सुयोग नवले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे शिक्षक दिनी पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन त्यांना जिल्हा आदर्श शिक्षण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी नावलौकिक असलेल्या जुनुनी नवरात्र फेस्टिवल, साने गुरुजी कथामाला सांगोला, सन्मित्र सार्वजनिक वाचनालय अजनाळे, इतर स्वयंसेवी संस्था व संघटनांच्या माध्यमातून जिल्हा व राज्यस्तरावरील वक्तृत्व, निबंध, नृत्य, रांगोळी, पोस्टर, क्रीडा आदी स्पर्धांचे संयोजन तसेच परीक्षणही केले आहे. त्यांनी आपल्या खारीचा वाटा या उपक्रमांतर्गत आजपर्यंत 172 विद्यार्थी व नागरिकांना स्वखर्चाने सन्मानित केले. विविध दैनिक, साप्ताहिक, दिवाळी अंक, मासिक यामधून शैक्षणिक व सामाजिक लेख केले आहेत. अनेक विषयांसह यशोगाथाही लिहिल्या आहेत. एकंदरीत 3 पुस्तक प्रकाशित होतील एवढं साहित्य त्यांनी लिहिलंय. तसेच त्यांचं राज्यस्तरीय मंथन STS अक्षरगंगा स्पेक्ट्रम यासारख्या स्पर्धा परीक्षेत अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीत आलेले आहेत. त्यांनी परिसर भेट, सहली, सांस्कृतिक कार्यक्रम, कथाकथन अशा शालेय व सहशालेय उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवलाय. गुणापवाडी तालुका सांगोला येथे कार्यरत असताना इन्स्पायर अवॉर्ड योजनेअंतर्गत तालुक्यातून त्यांचा एकमेव विज्ञान उपक्रमाची राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड झाली होती. ते गत 9 वर्षापासून तालुक्यात पार पडलेले मंथन STS अक्षरगंगा या राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षेचे केंद्र संचालक म्हणूनही पारदर्शी भूमिका पार पाडली आहे. त्यांना आतापर्यंत म्हणजे 22 वर्ष सेवा काळात पस स्वयंसेवी संस्था, संघटना व वृत्तपत्र समूहाचे एकूण 22 पुरस्कार मिळालेले आहेत. ते आतापर्यंत दैनंदिन अद्याप प्रभावी व परिणामकारक करत आलेले आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील नेट या देश पातळीवरील सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी असलेल्या उच्च स्पर्धा परीक्षेतही ते उत्तीर्ण झालेले आहेत. PhD साठीचं त्यांनी रजिस्ट्रेशन केलंय. त्यांनी अनेक केंद्र व बिटरस्तरीय शिक्षण परिषदा तसेच अनेक प्रशिक्षणातही तज्ज्ञ मार्गदर्शन म्हणून भूमिका पार पाडली आहे. त्यांना मिळालेल्या शासकीय पुरस्काराबद्दल त्यांचं विविध स्तरातून कौतुक केलं जात आहे. धन्यवाद. पाहत रहा CBS News मराठी.